हॅलो नमस्कार सोना मी सोनाली स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि सगळ्यात आधी माझ्या गोडताईंना मैत्रिणींना सर्वांना शुभ सकाळ कारण हे जे टायमिंग आहे ना तुम्ही पाहू शकता पाचचं आहे इथं उठलेले आहे मी पहिला काम आहे टाकीला पाईप लावलेली आहे रात्रीच तर पिन जोडून स्विच ऑन करणे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे मशीन लावणे तर तुम्हाला माहीत आहे की या दिवशी दोन मशीन लागतात जर एक्स्ट्रा कपडे असतात ते त्या दिवशी लागतात तर इथं पहिल्यांदा आंघोळीचं पाणी जे आहे ते तापत ठेवत आहे थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे जे स्वतःसाठी आणि शक्यतो सर्रास मी असं सांगेन की सकाळ सकाळी गरमच पाणी प्या थंड पाणी अजिबात पित जाऊ नका बॉडीला पण आपल्या ते चांगलं असतं आता बघा खूप असं थंडी आहे आणि यामध्ये ना थोडंसं सकाळ सकाळी गरम पाणी म्हणजे बरं वाटतं आपल्याला तर आता सुरुवात झालेली आहे इथं माझं साफसफाईला तर आजचा व्हिडिओ जो आहे ना तो खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे खूप साऱ्या मला ताईंनी कमेंट केलेल्या कमी वेळेत झटपट काम कसं उरकतेस आणि हो आमची लहान बेबी वगैरे आहेत आम्ही वर्किंग वुमन आहोत तर यासाठी काही टिप्स वगैरे देतील का तर मला एक सांगायचं आहे की सध्या आता असं नाही की मी लहान मुलाची आई आहे किंवा मी बाहेर जाऊन जॉब करते त्यामुळे मी तिथं जास्त तुम्हाला नाही शेअर करू शकत हो पण मी कसं करते आणि मी ज्यावेळेला लहान मुलं होती त्यावेळेला काय केलं तर आणि ज्या वेळेला तर त्यावेळेला आपण काय करू शकतो तर तुम्ही पाहिलं मी बाहेरचं अंगण वगैरे सगळं साफ केलेलं आहे एक सांगते तुम्हाला जर अंगण नसेल तर यावेळेला तुम्ही स्वयंपाकाचं म्हणा किंवा तुमचं इतर रुटीन तुम्ही सुरू ठेवू शकता आता ज्या माझ्या गोडताईंची छोटी बाळा आहेत आणि ज्यांना सकाळ सकाळी किंवा डबा वगैरे असतो तर त्यांना माझं सांगणं हेच आहे की लवकरात लवकर पहाटे पाचला उठण्याचा प्रयत्न करा आणि तिथून पुढं बघा जोपर्यंत तुमचे मिस्टर कामावर जात नाहीत तोपर्यंत ना तुम्ही सगळं घरातलं काम उरकून घ्या तर आता हे काम माझं किती वेळेत आहे आणि कसं कसं आहे टायमिंग किती आहे हे सगळं मी तुम्हाला डिटेल्समध्ये शेवटपर्यंत जेवढं माझं मॉर्निंगचं काम असतं ना ते सगळं स्टेप बाय स्टेप आणि तेवढ्या वेळेत मी कशी करते हे सगळं मी शेअर करणार आहे या व्हिडिओवर खूप रिक्वेस्ट होत्या पण मला ते कळत नव्हतं की मी तुमच्यापर्यंत कसं शेअर करू कारण हे व्हिडिओ तर खूप वेळा मी शेअर केलेले आहेत की पहाटेपासून जे माझे रुटीन पण ते कमी वेळामध्ये मा जे माझं टायमिंग होतं ते बारापर्यंत होतं पण त्याच्या आतलं टायमिंग तुम्हाला पाहिजे होतं काही बघा मग ताईंना नऊ साडेनऊलाच लाच घरं सोडावी लागतात काहींचे दहाला आहेत तर आता जे काय आहे ते पूर्ण तुम्हाला शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा तर आज ना थोडीशी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे मी माहिती देणार आहे की मला खूप साऱ्या माझ्यात गोड ताई म्हणतात की सोनाली हे कसं करायचं सोनाली ते कसं करायचं खूप सारे तुमचे असे क्वेश्चन असतात की ज्यामध्ये ना तुम्हाला खूप सारं जाणून घ्यायची इच्छा असते तर त्याच्यासाठी मी त्याच्यावर आज खूप छान असं सोल्युशन आणलेलं आहे ते म्हणजे काय तर पंखुडी ॲप तर या ऍपची टॅगलाईनच अशी आहे घ्या शाईन करा आणि स्वतःची ग्रोथ करा तर या ऍपमध्ये ना तुम्ही खूप साऱ्या प्रकारचे प्रश्न त्यांना विचारू शकता आणि त्याची उत्तरं जी आहेत ना ते एक्सपर्टद्वारे तुम्हाला दिली जातात तुम्हाला खूप सारे असे प्रश्न पडले जसे की बेकिंग म्हणजे आता आपलं स्वयंपाकाचं असू दे किंवा ब्युटी आपल्या मेकअपचं वगैरे असू दे किंवा हेल्थ संदर्भात असू दे खूप सारे आता प्रश्न असतात जसं की आता जर तुम्हाला अॅक्मेवरती कोणती क्रीम चांगली आहे हे जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या एक्सपर्टला ते विचारू शकता आणि त्याचं जे उत्तर आहे ना ते तुम्हाला पंकुरी एपवर एक्सपर्ट थ्रू मिळालं जातं तर पंकुरी ऍप वरती ना खूप सारे मास्टर क्लासेस ही अवेलेबल आहेत जसं की स्किन केअर हेल्थ केअर ब्युटी केअर किंवा सोप कसा बनवावा शॅम्पू कसे बनवा हे जे क्लासेस आहेत ना ते अकरा रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत आहेत आणि हे क्लासेस केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट ही मिळालं जाईल आणि या क्लासेस संदर्भात जर तुमची काही प्रश्न असतील ना तर ती सुद्धा तुम्हाला एक्सपर्ट थ्रू दिली जातील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर एखाद्या वेळेस तुमचा जर क्लास चुकला तर त्या चुकलेल्या क्लासचं सुद्धा तुम्हाला रेकॉर्डिंग आरामात मिळून जाईल कोणताईनो मैत्रिणींनो ही सगळी संधी जी आहे ना तुम्हाला पंकुडी ॲपवर उपलब्ध आहे तर याची लिंक वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला हे सगळं मी देणार आहे तर तुम्ही पंकुडी ॲप नक्की डाऊनलोड करा आणि हो स्वतःची खूप छान अशी प्रगती करा तर तुम्ही इथं पाहिलेलं असेल की सकाळचे झाड लोट साफसफाई अंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर आपलं जे काय तुळशीची पूजा रांगोळी जेवढी कामं होती सगळी मी फटाफट केलेली आहेत खूप फास्टमध्ये मी शेअर करत आहे कारण हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत तर आता लास्ट आहे देवपूजा देवपूजा वगैरे केल्यानंतर हा जो नारळ आहे ना तो एक्स्ट्रा होता त्याला पाणी वगैरे कर हे करून ना दुसरीकडे साईडला ठेवलेला आहे आणि आता सगळ्यात आधी मी ठेवत आहे चहा कारण थोडंसं इतर काम होत चहा आपला तयार होईल बारीक गॅसवर ठेवलेला आहे त्याच वेळेला इथं सगळेजण उठलेले आहेत तर ते अंतरुण कामरुण वगैरे सगळं पहिला घडी घालते कारण काय होतं ना ज्यावेळेला घर भरून अंतरुण आणि घर भरून कपडे पडतात ना काम कुठून सुरुवात करायची हेच मुळात आपल्याला समजत नाही हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंना सगळ्या मैत्रिणींना सगळ्यांना शुभ सकाळ आता दाखवते या एवढं काम आहे तर बरोबर सव्वा सात वाजलेले आहेत आणि सकाळी लावलेली ती मगा मशीन अजून तिथं चालू आहे आठ ते नऊ मिनिट राहिलेले आहेत तर तुमच्या लक्षात आलं असेल की या टायमिंगपर्यंत पर्यंत कितपत काम होऊ शकतं आता जसं तुम्हाला मध्ये मी सांगितलेलं आहे याच्या वतीने तुमचं ते असेल तर तुम्ही ते करू शकता आता जास्त आज मी बोलणार नाही फेस टू फेस खूप सारं मी बोलते फक्त आज जे होता होईल तेवढं तुम्हाला त्यामधून ते कशा प्रकारे आपण करू शकतो एवढ्यावरच मी सगळं शेअर करणार आहे तर चला म्हटलं माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ करावं आणि मग आपल्या कामाची सुरुवात करावी तर आता बाहेरचं सगळं झालेलं आहे देवपूजा सगळं सगळं झालेलं आहे आता ड्युटी आहे साफसफाईची पण माझा ज्यावेळेला डबा असतो त्यावेळेला माझी ड्युटी वेगळी आहे पण तुमच्यासाठी आता मी जे काय आहे ना इथून पुढचं रुटीन ते शेअर करणार आहे तर सगळेजण आता उठलेले आहेत सातला उठलेले आहेत साडेसहा सातपर्यंत पर्यंत उठलेले असतात आता थोडंसं थंडीचा दिवस आहे त्यामुळे थोडासा ते लोक लेट करतात पण काही नाही ज्यावेळेला मला साफसफाईची हे असते ना त्यावेळेला ती उठलेली जातात तर चला आता सगळं पूर्ण घर साफ करायचं आता सव्वा सात वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आपलं ते काम होतं आहे हेही तुम्हाला मी शेअर करेन तर आता मेन बारी येते ते म्हणजे काय तर सोफा वगैरे तर ज्यांच्या ज्यांच्यात बेड आहेत तर त्यांनी एक सर्वात आधी काम करायचं का आहे होता होईल तेवढी पहिली कपडे फोल्ड करून ठेवणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही सोपे आहेत जे काही बेड आहेत बेडशीट चेंज करणे हे ती कामं जी आहेत ना ती आज टायमिंगला सकाळी करून घ्यायची आहेत आता माझं रुटीन बघा वेगळं असतं माझं रुटीन कसं असतं की ज्यावेळेला मी बाहेरची झाड लोट करून आंघोळ करून येते देवपूजा तुळशीची पूजा झाली की मी लगेच डबा करायला घेते पण आज हे खास तुमच्यासाठी मी चेंज केलेलं आहे रुटीनमध्ये कारण तुम्हाला हेच करावं लागतं ज्यावेळेला वर्किंग वुमन असते तिला करून बाहेर जावं लागतं तर तुम्ही अशा प्रकारे जर केलं पुढं मागत हे तुम्हाला खूप सोयीस्कर तुमचा टिफिन पॅक करून तुम्ही जाऊ शकता शक्यतो त्यातून पण भांडी वगैरे एखादं राहिलं तर तुम्ही ते येऊन सुद्धा करू शकता पण कसं आहे ना सुरुवातीला सगळी घरकामं जर पडली आणि स्वयंपाकामध्ये जर तुम्ही गुंतला आणि वेळ झाला तर खूप लेट होतं तर सकाळची माझी मशीन इथं झालेली आहे आणि जेवढी कपडे आहेत ना तेवढी सगळी मी इथं वाळत घालत आहे खूप कपडे होती कारण तुम्ही जसं पाहिलं मी सागरकडे वगैरे गेलेली त्यांच्या ॲनिव्हर्सरीला ना तर तिकडचे कपडे होते आणि प्लस यांना दोन दिवस सुट्टी आहे तर ते येण्या जाण्याची इकडची तिकडची जी कपडे होती ना ती सगळी आता बाहेर टाकलेली आहेत आणि आता दुसरी मशीन यामध्ये ना आपलं आता डेलीची जे आहेत ना ती ठेवलेली आहेत अजून लावलेली नाहीये आणि याच टायमिंगला पहिल्यांदा आपल्याला पट करून घर झाडून काढायचं आहे हे एक खूप म्हणजे महत्त्वाचं काम वाटतं मला आता माझं घर एक दोन खोल्याचं आहे मला एवढं काहीही वाटत नाही आहे बघा अगदी पाच ते दहा मिनिटात ना इझिली साफ करून होतं पण आता ज्यांचे ज्यांचे खूप मोठी घरं आहेत आणि त्यात छोटी मुलं आहेत तर शेवटपर्यंत मी त्या ताईंना एकच सांगेन तुमची मुलं छोटी असतील ना तर अशी कामं जी करा जेणेकरून तुम्ही इतर ज्या वेळेला काम करचाल का नाही त्यावेळेला तुम्ही त्या, त्या बाळांना लक्ष देत तुम्ही ती कामं करचाल आणि अशी कामं ह्या वेळेला करा जेणेकरून घरात आपल्या बाळांना कोणीतरी हँडल करण्यासाठी लक्ष देण्यासाठी असेल तर मी काय करायचे सांगते ज्या वेळेला माझे मिस्टर नऊ सव्वा नऊ ते साडेनऊपर्यंत पर्यंत घर सोडत होते ना तर माझं आहे असंच रुटीन पाचला उठणे तिथून पुढे पट 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 नॉनस्टॉप म्हणतात ना सगळं काम करून घ्यायचं जेणेकरून नऊ साडेनऊला ला ज्या वेळेला मिस्टर बाहेर पडतात ना त्यावेळेला ना माझं जवळजवळ नव्वद टक्के काम झालेलं असायचं कारण ते तोपर्यंत बाळाला हँडल करत होते आणि त्याच्यानंतर मग बाळांना घ्यायचं आणि मग जी कामं होतात ना ती करायची तर आता ती कामं कुठली तर एखाद्या थोडी थोडी भांडी वगैरे राहिली किंवा पर्शी एखादी राहिली तर ते आपण त्याला खेळवत एखादं काहीतरी हातात खेळणं देत असं बोलत चालत आपण करू शकतो पण महत्त्वाचं म्हणजे झाड लोट ही जर राहिलं तर, तर काय होतं ना मग आपली पण चिडचिड होते आणि ती बाळ कशी करतात सतत 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 ना आडवी 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 येतात कारण मला किट्टो आणि आर्यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि या कमेंटवरती ना खूप दिवस झालं मी बोलेन सांगेन असं होतं पण ते शेअर तुम्हाला कसं करायचं म्हटलं चला आज तुम्हाला माझ्या कामा थ्रूच तुम्हाला शेअर करूया त्यामुळे आजचं रुटीन ना मी उलटं घेतलेलं आहे जे रुटीन मी जवळजवळ दहा वर्षापूर्वी जे करत होती ना ते रुटीन मी आज घेतलेलं आहे तर आता इथं बघा झाडून वगैरे काढल्यानंतर सगळ्यात आधी महत्वाचं काम असतं ते म्हणजे काय इथं जे काय फर्निचर आहे सगळं आहे ना पुसून घ्यायचं आता इकडे किचन मध्ये पण मी येते आणि दोनच कप्पे वरचे कप्पे नाही वरचे कप्पे आठवड्यातून पंधरा दिवसातून काढले जातात पण खालचे जे दोन आहेत जे रोजच्या रोज माझा इथं वावर होतो आणि सतत सतत ते काढ घाल होतात तर ते मात्र दोन जे कपाट आहेत ना खालची ती मी रोजच्या रोज रोच साफ करते मायक्रोवेव्ह ओव्हन आणि इथं टॉप वरती टायमिंग दाखवते साडेआठ वाजून दहा मिनिटं झालेले आहेत सगळं पुसून ती वगैरे झालेली आहे फक्त राहिलेली आहे पर्शी तर पर्शी आता शेवटला पुसणार आता ड्युटी आहे स्वयंपाकाची कारण आपल्याला कमीत कमी एक तासामध्ये ना स्वयंपाक उरकून घ्यावा लागणार आहे तर संध्याकाळी थोडीफार तयारी करून मी ठेवते खूप सारे याच्यावरती व्हिडिओ आहेत जी मी संध्याकाळी याची तयारी करून ठेवलेली असते तर चला आता पहिला चहा घेते साडेआठचं टायमिंग ता असतं नाश्त्याचं तर ते पहिला घेते आणि त्याच्यानंतर मग जे काय स्वयंपाकाचं आहे ते बघूया तर आता या टायमिंगला मी फक्त चहा घेतलेला आहे कारण हात जर बसलो आपण तर थोडासा वेळ होतो एकदा काम करून रिलॅक्स झालं की मग आपल्याला ते नाश्ता वगैरे जे आहे ना ते व्यवस्थित जातं माझं तर त्यावेळेला खूप खूप धावपळ होती कारण त्यावेळेला मला सागरचा पण डबा द्यावा लागत होता कारण सागर माझ्याजवळ होता प्लस यांचा आणि एक सांगते त्यावेळेला गॅस नव्हता स्टोव्हवरती मी बनवत होते तर पालक घेतलेला आहे मुठभर शेंगदाणे मुठभर डाळ आणि थोडंसं पाणी घालून आहे ना त्याला शिजवायला ठेवलेलं आहे लगेच पलीकडच्या साईडला कुकर लावून घेत आहे कारण ही दोन्हीकर दोन कामं झाली तोपर्यंत आपण बाकीचे इतर सारी तयारी करू शकतो आता बघा एका साईडला भाजी शिजत आहे दुसऱ्या साईडला भात होत आहे कणिक मळून ठेवलेले आहे आणि याच वेळेला आता आपल्याला जे काही भाजीसाठी लागणारी किंवा नाश्ता वगैरे यासाठी लागणार आहे ना साहित्य तर यामध्ये लसूण कांदं आलं ही खूप सारं असतं बघा एक वेळ असं वाटतं की चपात्या खूप केलेल्या परवडल्या खरं भाज्या नको कारण खूप सारं साहित्य आपल्याला एकत्र करून ते मग करायचं असतं तर चार मुठीनं चार लोकांसाठी जर असतील ना तर चार मुठ पोहे घेत जावा आणि त्यानुसार ना आपण चार लोकांचं जर मूठ पकडली तर त्यानुसार आपल्याला बरोबर अंदाज लागतो तर मी तेच करते मुठीने एक मूठ एका व्यक्तीसाठी तर कढई ठेवलेली आहे यामध्ये तेल टाकून जिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे थोडंसं मी टाकलेलं आहे हिरवी मिरची आणि चॉपरमध्ये कांदा बारीक केलेला आहे माझ्या सगळ्या ताईंना सांगणं आहे तुमचं जर रुटीन अशा प्रकारे असेल तुम्हाला सकाळी लवकर बाहेर पडावं लागत असेल किंवा लहान मुलं असतील तर माझं सांगणं आहे की चॉपर आणि आटा मेकर ज्यामध्ये कणिक मळली जाते ना, हे जरूर ठेवा याने का काय होतं की खूप वेळही लागत नाही अगदी त्यात पीठ वगैरे पाणी टाकून तुम्ही कुणाकडेही देऊ शकता ते फिरवून तुम्हाला इजिली मिळतं कारण असं घरात बघा अशीच बसलेली असतात तर मी काय करते कधी कधी आरेन किंवा किटोकडे देते ते दोन्ही ते माझं काम करून देतात तर आता इथं पोहे केलेले आहेत तर पोहेची रेसिपी खूप सिम्पल आहे आणि मी दोन तीन वेळा तुम्हाला शेअर केलेली आहे त्यामुळे इथं काय मी एवढं डिटेल्समधून केलेलं नाही यामध्ये तुम्ही आवश्यक असले तर टॅमॅटो किंवा आपला बटाटा जो आहे तो टाकू शकता तर इथं पोहे तयार झालेले आहेत वरून मी टाकत आहे कोथिंबीर आणि बस आता इथं सगळ्यांना नाश्ता देणार आहे आणि एक सांगते ज्यावेळेला आपलं असं रुटीन असतं ना त्यावेळेला शक्यतो सहा साडेसहापर्यंत कुणालाही घरात झोपू द्यायचं नाही आणि वर्किंग वुमन असतील तर त्यांना माझं एक सांगणं आहे की कामं सगळीजण वाटून घ्या असं नाही की सगळं काम तुम्हीच करणार आणि मग तुम्ही जॉब पण करणार तर ते पॉसिबल नाही कारण याने काय होणार आहे की तुमच्यावर खूप सारा लोड येणार त्यापेक्षा काय करायचं की सर्वांनी अशी कामं हो वाटून घ्यायची अगदी लहान बाळ जरी असतील तर त्यांच्याही मम्मींना मी तेच सांगेन की सगळ्यांनी मिळून करायचं कारण ते काळ असे असतात ना ज्यामध्ये आपल्याला असं वाटतं कोणीतरी मदतीला असावं कारण बघा एकतर लहान मुलं जे असतात ते रात्रभर झोपू देत नाहीयेत तर इथं बघा कांदा आणि टॅमॅटो मी भाजून घेतलेला आहे आणि गरगटा तर गरगट्याची भाजी पण मी खूप वेळा शेअर केलेली आहे तरी पण तुम्हाला थोडक्यात शेअर करते कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित भाजल्यानंतर तो जो टॅमॅटो आहे ना चांगला विरगुळू द्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये आणि बेसिक मसाले ज्यामध्ये धना पावडर हळद पावडर आपली कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि तुम्हाला इतर कुठली टाकू वाटेल ते टाकू शकता नसेल तर स्किप पण करा कारण हिरवी मिरची आल्लं आणि लसूण या सगळ्याची आपण इथं पेस्ट वापरलेली आहे यामध्ये हिरवी मिरची जी असते ना तीच वापरली जाते इतर काहीपेक्षा तर बस आता जी भाजी होती ना ती मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे अगदी हलकं थोडंसं पाणी घेतलेलं आहे ही जी भाजी असते ना लप थप म्हणतात आमच्यात लप थप म्हणतात अशी ठेवायची असते एकदम पातळ पण घट्ट पण नाही तर इथे आपली भाजी तयार आहे आणि आता याच वेळेला लगेच ना अजिबात थांबायचं नाही हे जे आहे ना सगळं आपलं इथे झालेलं हे पहिलं आवरून घ्यायचं आहे कारण किचन ओटा आवरणं म्हणजे सगळ्यात मुश्किल वाटतं माझं तर तेच असतं करताना आपण करतो खूप राडा करतो आणि हे एकदा थांबलं की मग थांबतच लगेच त्याच वेळेला ना आपण सगळं साहित्य साईडला आहे म्हणजे जेवण खाणं वगैरे झाकून आणि लगेच आपल्याला किचन ओटा वगैरे धुवून आहे जी ती कामं ज्या त्या वेळेला केली का नाही त्याचा लोड राहत नाही पण ती कामं जर ठेवली तर नंतर विचारानेच ते होतं की आता हे काम आहे मग ते काम आहे असं आपल्या मनालाच खूप आपण लोड देतो आणि त्यामुळे काय होतं की ती कामं होत नाहीत मला खूप साऱ्या ताई म्हणतात की मला खूप आळस येतो खूप कंटाळा येतो तर त्यासाठी काय करायचं आहे की ज्या वेळेला आपलं एक काम होईल ना तर दुसरं काम जर होत असेल तर त्याच वेळेला आपण पटकरून करून घ्यायचं आहे आता स्वयंपाक झाल्या झाल्या मी पटकन किचन ओटा साफ करून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं की एक दोन कामं जर आपण आधीच एक्स्ट्रा केली तर मनावरही लोड वाटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी चिडचिड होण्याचा प्रकार होतो ना तो त्याचमुळे होतो कारण लहान मुलं असल्यानंतर तेच होतं की आता हे करायचं आहे ते करायचं आहे आणि ती मुलं जी असतात ना ती त्यांच्या हिशोबाने आपल्याला राहावं लागतं त्यावेळेला आपला जो असतो ना आपल्या मनाचं काही नसतं आपलं त्यांच्या हिशोबाने राहायचं असतं त्यामुळे ना शक्यतो सकाळी ज्यावेळेला तुमचे मिस्टर असतात ना त्याच वेळेला ही सगळी कामं करायची आणि मग दिवसभर तुम्हाला जसं होईल तसं तुम्ही इतर कामं करू शकता तर बस आता इथं माझं पूर्णपणे क्लीन करून झालेलं लगे आहे लगेचच कॅबिनेट वगैरे आहेत ना त्याच्यावरती पण एक कापड आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि जेवण होतं तिथं मी नेऊन आता ठेवलेलं तर माझं आता इथं सगळं झालेलं आहे बघा नंतर मी केलेले आहेत चपात्या पण ते मी नाही शेअर केलं कारण गडबड होती खूप पिढी खूप मोठा होतोय म्हणून म्हणलं चला राहू उद्या तर इथं भाजी आहे इथं चपाती आहे इथं भात आहे दही आणलेला आहे एक सिंगल भाजी झाली की तुम्हाला जसं मग सांगितलेलं आहे टायमिंग दाखवते तर आज सकाळपासून नुसतं टायमिंग दाखवायचं काम केलेलं आहे मी तर किती वाजलेले आहेत तर साडे अकरा वाजून दहा मिनिट झालेले आहेत आता लास्ट फक्त राहिलेले आहे परशी तर तुम्ही पाहिलं असेल माझं रुटीन कशा प्रकारे तर आता बस दहा मिनिटात परशी वगैरे होते बरोबर अकरा ला काम सगळं फिनिश होत आहे तर आता इथं बाकीची कामं झालं जर लगेच मी लावलेली आहे दुसरी मशीन ती मशीन वेळाने लावलेली आहे सांगेन मी तुम्हाला पुढं आणि याच वेळेला लगेच आता पर्शी पुसून घेणार आहे कारण शेवट हे काम जर ठेवलं तर माझ्या अंदाजे तीन चार वाजेपर्यंत तसंच पडतं कारण माझ्या बाबतीत ते आहे पर्शी जर मी शेवटला ठेवली तर पुन्हा मला त्याला हात लावू वाटत नाही आणि किट्टो इथं आता आवरून चाललेली आहे तर आता टायमिंग दाखवते बरोबर अकरा वाजून पाच मिनिट झालेले आहेत सगळे आपली कामं हो, फिनिश झालेली आहेत तर चला आता ज्या ज्या ताईंचे वाढदिवस आहेत त्यांना खूप साऱ्या भरभरण्याच्या शुभेच्छा देऊया मशीन अजून होत आहे कारण मशीन थोडंसं लेटच लावलेली आहे आणि ही कपडे वाढल्याशिवाय मी ती कपडे टाकू शकत नाही कारण काय सांगते मी जागाच नाहीये तेवढं आता आहे भरलेलं आहे सगळं त्यामुळे मशीन तेवढी मी शेवटला ठेवलेली आहे अर्चना ताईचा खूप छान असा गोड सवाळ आहे ते म्हणजे वेदांत तर वेदांतला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा बाळा असंच हॅपी राहा आनंदी राहा तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ दे माझ्याकडून आणि सगळ्या परिवाराकडून तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा महेश्वरी ताई आहे आणि त्यांची अॅनिव्हर्सरी आहे तर महेश्वरी ताई तुला आणि दादा ॲनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा असंच हॅपी रहा आनंदी रहा तुमचे जे काय आयुष्य आहे ते सुखी समाधानी होऊ दे आणि तुमचा संसार असाच फुलत राहू हो दे माझ्याकडून सगळ्या परिवाराकडून तुला अॅनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा तर अश्विनी शिंदे ताई आहे तर अश्विनी ताईला वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा तिचा वाढदिवस काल झालेला आहे पण कालच्या व्हिडिओमध्ये मी नाही शेअर करू शकले त्यासाठी सगळ्यात मनापासून सॉरी ज्यांचे कालचे वाढदिवस होते ते माझ्याकडून राहिलेले पण त्यांना माझ्याकडून आज खूप सारं भरभरून असं प्रेम तर अश्विनीताई अशीच हॅप्पी राहा आनंदी राहा तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ दे आणि हो माझ्याकडून सगळ्या परिवाराकडून तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा कोमल खंडागळे ताई आहे त्यांची आज ॲनिव्हर्सरी आहे तर कोमलताई तुला आणि दादाला अॅनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा अशीच हॅपी रहा आनंदी रहा तुमचं जे काही अलाइफ आहे ते खूप आनंदी समाधानी जावो माझ्याकडून सगळ्या परिवाराकडून तुला अॅनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा तर मोहिनी ताई आहे तिच्या मिस्टरांचा आज वाढदिवस आहे तर त्या दादाला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा दादा असंच हॅप्पी रहा आनंदी रहा गोल आहेत ते तुमचे सगळे अचीव्ह होऊ दे आणि हो माझ्याकडून सगळ्या परिवाराला वाढदिवसाच्या खूप भरभरून अशा शुभेच्छा राजेश्वरीचा आज वाढदिवस आहे तर राजेश्वरीला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप अशा भरभरून शुभेच्छा अशीच हॅपी राहा आनंदी राहा तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ दे आणि हो तू जेवढं प्रेम देतेस ना कमेंट मधून ते माझ्यापर्यंत रोजच्या रोज पोचतं माझ्याकडून आणि सगळ्या परिवाराकडून तुझ्या वाढदिवसाला खूप साऱ्या अशा भरभरून शुभेच्छा रश्मीताई आणि राकेश दादा तर यांचं नवीन घर झालेलं आहे तर तिने सांगितलेलं आहे की तुझे खूप सारे आशीर्वाद आणि शुभेच्छा दे तर ता रश्मीताई आणि राकेश दादा तुमचं नवीन घर झालेलं आहे तर सगळ्यात आधी तुमचं मनापासून अभिनंदन कारण जे काय म्हणतात की घराची जी स्वप्न असतात ना ती पूर्ण होणं म्हणजे एक खूप मोठी अचीवमेंट करणं असं वाटतं कारण बघा लाईफमध्ये सगळ्यात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझं स्वतःचं घर तर ते तुमच्या दोघांचं झालेलं आहे यामध्ये तुमचा संसार असाच फुलू द्याव आनंदी हॅप्पी समाधानी राहा त्या घरामध्ये आणि अशीच प्रगती करत राहा तर अथर्व बाटे तर क्यूटस असं बाळ आहे आणि त्याचा वाढदिवस माझ्याकडून चुकून राहिलेला अथर्वला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा अथर्व रहा, आनंदी माझ्याकडून रहा, सगळ्या परिवाराकडून तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आणि सॉरी मनेन थोडासा वेळ झाला तुझ्यापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी पण काही प्रॉब्लेम नाही ही, ही मावशी जी आहे ना ताई आणि त्यांची बाळ यांना शुभेच्छा कधीही देण्यास तयार आहे फक्त काही कारण असतात ज्यामुळे ना थोडंसं मला ते दुर्लक्ष झालेलं आहे त्यासाठी सगळ्या माझ्या ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून मी माफी मागते पुन्हा असं होणार नाही तर शीतल भोसले ताई आहे आणि तिची आज अॅनिव्हर्सरी आहे तर ताई तुला आणि दादाला अॅनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा असंच हॅपी राहा आनंदी रहा, रहा तुमचा संसार असाच फुलत राहू दे माझ्याकडून आणि सगळ्या परिवाराकडून तुम्हाला ॲनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा